नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक सविस्तर बातमी आपण बघूयात. अजित पवारांनी बारामतीमधून आपली उमेदवारी घोषित करावी यासाठी समर्थकांनी अजित पवारांची गाडी रोखून घोषणाबाजी केली आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा केली. पाहूयात. दादाशिवाय बारामतीला पर्याय नाही, दादाच राहणार आणि दादाच विजय होणार. दादा म्हणजे आमच्या काळजाचा तुकडा आहे, तुकडा दादा म्हणजे आमच्यासाठी देव आहे. अजित दादा म्हणजे बारामती, बारामती म्हणजे अजित दादा. बारामतीचा एकच वादा. बारामतीला अजित पवारांशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर करावी यासाठी समर्थकांनी अजित पवारांची गाडी अडवली. बारामतीत एक कार्यक्रमात होऊन अजित पवार परत निघत होते तेव्हा अचानक समर्थकांनी गाडीच्या भोवती गराडा घातला. जोपर्यंत अजित पवार स्वतःचं नाव घोषित करत नाही तोपर्यंत रस्त्यावरून न हटण्याचीही भूमिका घेतली. अखेर समर्थकांच्या आग्रहानंतर अजित पवार गाडी बाहेर आले आणि तुमच्या मनातील उमेदवार देणार म्हणून समर्थकांना आश्वस्त केलं. आम्ही आता दुसरा दादा बघूच शकत नाही, एकाच वादा. बारामतीला दादा नसतील तर बारामतीचा भकास होण्याचा दुसरा पर्याय नाही. माननीय अजित दादा पवार यांच्याशिवाय बारामती तालुक्याला पर्याय नाही. दादाशिवाय पर्याय नाही बारामतीला. बारामतीचा दादा एकच दादा, अजित दादा फक्त. दादा म्हणजे आमच्यासाठी देव आहे. दादा म्हणजे आमच्या काळजाचा तुकडा आहे, तुकडा. बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडून मात्र अद्याप सस्पेन्स बाळगला गेल्यानं समर्थकांनी उमेदवारी घोषणेची मागणी केली. लोकसभेला जर बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला तर विधानसभेला उभं राहणार नसल्याचं अजित पवार म्हणाले होते. पण लोकसभेच्या चुका विधानसभेला होणार नाहीत असं म्हणत समर्थकांनी अजित पवारांना उमेदवारीचा आग्रह धरलाय. तुम्ही उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजय केलं पाहिजे तर मी पुढे विधानसभेला उभा राहील. मी खरंच तो असं मी नाहीतर खुशाल, मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडले. मी कसे थांबा थांबा ते पेन मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे वादा. लोकसभेला आमचे कार्यकर्त्याकडून आम्ही सर्व चुके येणार इलेक्शनला भरून काढून दादाला 1 लाखाच्या जास्त मध्ये तिकडे निवडून आणू. एकच वादा. दादांना वाटत असेल लोकसभेला लोकांना जे केलं ते लोक करतील असं नाही. आमदार केला दादाशिवाय बारामतीला पर्याय नाही, दादाच राहणार आणि दादाच विजयी होणार. दरम्यान अजित पवारांनी लोकांच्या मनातला उमेदवार देऊ असं म्हटलं असलं तरी प्रफुल्ल पटेलांनी मात्र बारामतीसाठी अजित पवारांच्या नावाची घोषणा केली. अजित दादा बारामती मधूनच उभे राहणार, मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो, ही काय संभ्रम नको ठेवा. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.